कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चैनल मध्ये अपना सर्वांचं स्वागत। SY BCOM कॉर्पोरेट अकाउंटिंग प्रॉफिट प्रायर एंड आफ्टर इनकॉर्पोरेशन एंड व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स या दोन टॉपिक वर आधारित अपन MCQ वीडियो पाहणार आहोत। सेमिस्टर थर्ड यामध्ये कॉर्पोरेट अकाउंटिंग मध्ये हे दोन टॉपिक आहेत। या टॉपिक वर आधारित यापूर्वीही आपण काही व्हिडिओ पाहिलेले आहेत ज्यामध्ये या टॉपिकचे MCQ क्वेश्चन्स आपण चांगल्या पद्धतीने घेतले आहेत। परीक्षेला IMP वाटणारे क्वेश्चन्स मी या व्हिडिओ मध्ये MCQ च्या रूपात घेत आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असणारा हा व्हिडिओ आहे। एग्जामच्या वेळेस प्रश्न वाचल्यानंतर आंसर गेस करण्यासाठी आपली थिंकिंग लॉक होऊन जाते आणि या थिंकिंगलाच कसं इन्स्पायर करायचं, कशा पद्धतीने विचार करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्रत्येक प्रश्नाचे आन्सर्स ऑप्शन्स सांगितल्यानंतर आन्सर्सच्या अगोदर का बरं ते आन्सर आहे हे मी एक्सप्लेन करणार आहे। अशा पद्धतीचे खूप सारे व्हिडिओज या चॅनलवर अवेलेबल आहेत। चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा। तुम्ही जर व्हिडिओ लाईव्ह पाहत असाल तर लाईव्ह चॅटचं ऑप्शन यूज करून तुम्ही आन्सर गेस करा आणि इव्हॅल्युएशन करून घ्या। जर व्हिडिओ नंतर पाहत असाल तरीही तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये तुमचे आन्सर टाकून स्वतःचं इव्हॅल्युएशन करू शकता। मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मागील काही व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत त्याही पहा। काही डेमो टेस्ट दिलेल्या आहेत त्याही सोडवून पहा, निश्चितच तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने फायदेशीर आहे। चला सुरू करूया आजचा व्हिडिओ, कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर थर्ड MCQ। SK कॉमर्स क्लासेस संगमनेर, SY BCOM कॉर्पोरेट अकाउंटिंग, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ज्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रॉफिट प्रायर अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन आणि व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स या दोन टॉपिकवर आधारित क्वेश्चन्स। प्रॉफिट बिफोर इनकॉर्पोरेशन इज ऑफ डॅश डॅश, इनकॉर्पोरेशनच्या अगोदरचा प्रॉफिट म्हणजे काय? ऑप्शन आहेत आपले रेव्हेन्यू इन नेचर, कॅपिटल इन नेचर, बोथ रेव्हेन्यू अँड कॅपिटल, नन ऑफ द अबव। इनकॉर्पोरेशनच्या अगोदरचा कालावधी आणि इनकॉर्पोरेशनच्या नंतरचा कालावधी, या कालावधीच्या प्रॉफिटला काय म्हणतात, तो कोणत्या स्वरूपात असतो? इट्स व्हेरी गुड। जो नंतर असतो तो रेव्हेन्यू इन नेचर असतो, जो आधी असतो तो कॅपिटल इन नेचर असतो। म्हणजे या ठिकाणी आन्सर येईल ऑप्शन बी, कॅपिटल इन नेचर। ओके, तुम्हाला लाईव्ह चॅट मध्ये आन्सर करायचा असेल तर क्वेश्चन नंबर आणि आन्सरचा ऑप्शन अशा पद्धतीने कमेंट करा।
When expenses remain constant over all the financial year, they can be divided in. जे एक्सपेन्सेस कॉन्स्टंट असतात, स्थिर असतात, वर्षभर रेग्युलर एक्सपेन्स असतात, ते कोणत्या रेशो मध्ये डिवाइड होतात? टाइम रेशो, सेल्स रेशो, परचेस रेशो का पोस्ट पीरियड मध्ये? पहा, काही एक्सपेन्स असे असतात जे वर्षभर त्यांचा एक्सपेन्स, त्यांचे अमाऊंट सेम असते, कॉन्स्टंट असते, ते कोणत्या रेशो मध्ये डिवाइड केले जातात असा क्वेश्चन आहे. इट्स व्हेरी गुड. ऑप्शन ए इज करेक्ट आंसर, टाइम रेशो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इज डॅश डॅश. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन, इनकॉर्पोरेशनच्या अगोदरचा प्रॉफिट. डेबिटेड टू कॅपिटल रिझर्व, डेबिटेड टू गुडविल, क्रेडिटेड टू कॅपिटल रिझर्व, क्रेडिटेड टू गुडविल. जो प्रायर पीरियडच्या अगोदरचा असतो तो कॅपिटल प्रॉफिट असतो, आणि कॅपिटल प्रॉफिट हा ट्रान्सफर केला जातो कॅपिटल रिझर्वला, आणि रिझर्व प्रॉफिटमुळे वाढतो. कॅपिटल रिझर्व लायबिलिटी आहे, आणि ज्या वेळेला लायबिलिटी वाढते त्यावेळेला लायबिलिटी क्रेडिट होते, ज्या वेळेला लायबिलिटी कमी होते त्यावेळेला लायबिलिटी डेबिट होते, हे आपणास माहिती आहे. म्हणजे या ठिकाणी लॉस असता तर तो गुडविलला गेला असता, परंतु प्रॉफिट आहे म्हणून तो कॅपिटल रिझर्वला जाईल आणि तो वाढणार आहे. यस, व्हेरी गुड. ऑप्शन सी, क्रेडिटेड टू कॅपिटल रिझर्व इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, बॅड डेट्स रिकवर्ड विच वॉज रिटर्न ऑफ बिफोर परचेस ऑफ बिझनेस शुड बी डॅश डॅश. जे बॅड डेट्स रिकवर्ड, जे रिटर्न ऑफ केलेले आहे बिफोर परचेस ऑफ बिझनेस, शुड बी डॅश डॅश. ऑप्शन काय आहे? डिवाइडेड इन टाइम रेशो, डिवाइडेड इन सेल्स रेशो, पोस्ट इनकॉर्पोरेशन पीरियड, पोस्टेड टू प्री इनकॉर्पोरेशन पीरियड. मित्रांनो, बॅड डेट्स रिकवर्ड रिटर्न ऑफ बिफोर आहे, अगोदरचे आहे, म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन मध्ये येईल, म्हणजे ऑप्शन डी याचा करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा क्वेश्चन, इंटरेस्ट पेड टू वेंडर शुड बी डिवाइडेड बिटवीन प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पीरियड इन डॅश डॅश. इंटरेस्ट पेड टू वेंडर म्हणजे जुन्या मालकाला जे व्याज दिलं जातं पीसीच्या बदल्यात, परचेस कन्सिडरेशन ठरल्यानंतर अमाऊंट पेड होईपर्यंत त्या कालावधीचं व्याज दिलं जातं, ते कोणत्या रेशो मध्ये जातं? टाइम रेशो, ऍडजस्टेड टाइम रेशो, सेल्स रेशो का पोस्ट पीरियड रेशो? मित्रांनो, याचा आन्सर ऑप्शन बी, ऍडजस्टेड टाइम रेशो. म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर, कारण जेव्हा व्याज दिलं जाईल तिथपर्यंत कालावधीचं व्याज कॅल्क्युलेट केलं जातं, आणि प्री पिरियड साठी वेगळं, आणि पोस्ट पिरियड मध्ये पूर्ण वर्षभर येत नाही तर काही महिनेच येतात. नेक्स्ट, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन बिलॉंग्स टू. जो प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशन असतो म्हणजेच कॅपिटल प्रॉफिट असतो, तो कोणाचा असतो? कंपनीचा असतो, वेंडरचा असतो, बोथ कंपनी अँड वेंडर दोघांचाही असतो का कोणाचा असतो? इट्स व्हेरी गुड. याला आपण कॅपिटल प्रॉफिट म्हणतो, आणि कॅपिटल प्रॉफिट हा कंपनीचाच असतो, म्हणजे ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर हियर. नेक्स्ट क्वेश्चन, लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन शुड बी डेबिटेड टू. जो लॉस आहे इनकॉर्पोरेशनच्या अगोदरचा, बघा तुम्हाला अगोदर सांगितलं मी, प्रॉफिट आहे तो कॅपिटलला क्रेडिट होतो, मग लॉस आला तर कॅपिटलच्या विरुद्ध कन्सेप्ट आहे, गुडविल. काय होईल? डेबिटेड टू गुडविल, म्हणजे ऑप्शन कॅपिटल रिझर्व, गुडविल, रिझर्व कॅपिटल आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्स. काय आन्सर येईल? गुडविल. सॉरी, मी याचं उत्तर अगोदर सांगितलं होतं तुम्हाला, गुडविल. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश ऑफ कंपनी इज अ सेकंड स्टेज ऑफ कंपनी फॉर्मेशन. ऑप्शन पाहूया, रजिस्ट्रेशन, कमेन्समेंट, इनकॉर्पोरेशन, लिक्विडेशन. कोणती सेकंड स्टेज आहे? यस, व्हेरी गुड. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर, इनकॉर्पोरेशन इज सेकंड स्टेज. नेक्स्ट क्वेश्चन, पोस्ट एक्विजिशन प्रॉफिट आर ट्रीटेड ऍज. पोस्ट एक्विजिशन, एक्विजिशनच्या नंतरचे प्रॉफिट काय म्हटलं जातं? कॅपिटल प्रॉफिट, कॅपिटल रिझर्व, रेव्हेन्यू रिझर्व,
रेव्हेन्यू प्रॉफिट. ऍक्विजिशनच्या अगोदरचे म्हणजे इनकॉर्पोरेशनच्या अगोदरचे त्याला म्हणतो आपण कॅपिटल. मग ऍक्विजिशन नंतरचे राईट आन्सर ऑप्शन डी रेव्हेन्यू प्रॉफिट. व्हेरी गुड. नेक्स्ट डिप्रिसिएशन ऑन फिक्स ऍसेट इज डिवाइडेड बिटवीन प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पीरियड इन डॅश डॅश रेशो. डिप्रिसिएशन पहा मित्रांनो, डिप्रिसिएशन हा कॉन्स्टंट एक्सपेन्स आहे, कधी कधी हा ऍडजस्टेड रेशो मध्ये जातो जर इन केस ऑफ ऍसेट परचेस असेल तर. परंतु तसं नसेल तर रेग्युलर इंटरवल मध्ये हा डिवाइड केला जातो, म्हणजे सेल्स रेशो, परचेस रेशो, टाइम रेशो का ऍडजस्टेड रेशो, काय ऑप्शन असेल पाहायचं. येस, गुड आन्सर हियर, टाइम रेशो ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. खालील पैकी कोणती व्हॅल्युएशनची मेथड आहे, नेट ऍसेट मेथड, यील्ड ऑर मार्केट व्हॅल्यू मेथड, फेअर व्हॅल्यू मेथड का ऑल द अबव. व्हॅल्युएशनच्या कोणत्या मेथड आहेत. गुड आन्सर, ऑल द अबव, या सर्वच्या सर्व व्हॅल्युएशनच्या मेथड आहेत, व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सच्या. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. इन नेट ऍसेट मेथड द व्हॅल्यू ऑफ शेअर डिपेंड ऑन द अमाउंट अवेलेबल टू डॅश डॅश. नेट ऍसेट मेथड मध्ये जी मेथड व्हॅल्यू आहे ही कशावर डिपेंड आहे, प्रेफरन्स शेअर होल्डरला, क्रेडिटर्सला, इक्विटी शेअर होल्डर्सला का डिबेंचर होल्डर्सला. नेट ऍसेट व्हॅल्यू मेथड तुम्ही जर सोडवलेला असेल तर अमाऊंट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स असं म्हटलं जातं, म्हणजे ऑप्शन सी आन्सर असेल इथे. नेक्स्ट क्वेश्चन, नेट ऍसेट व्हॅल्यू मेथड इज ऑल्सो कॉल्ड. नेट ऍसेट व्हॅल्यू मेथडला काय म्हणतात, फेअर व्हॅल्यू, कॅपिटल व्हॅल्यू, इंट्रिन्सिक व्हॅल्यू का यील्ड व्हॅल्यू, काय म्हणतात. येस, व्हेरी गुड, इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. टू फाइंड आउट यील्ड व्हॅल्यू विच ऑफ द फॉलोइंग इज टू बी रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट. यील्ड व्हॅल्यू शोधण्यासाठी काय शोधावं लागतं, काय शोधण्याची गरज आहे. ऑप्शन पहा, ऍव्हरेज प्रॉफिट, मेंटेनेबल प्रॉफिट, कॅपिटलाइज मेंटेनेबल प्रॉफिट का ऑल द अबव. यील्ड व्हॅल्यू शोधण्यासाठी तुम्हाला काय शोधावं लागतं खालील पैकी. येस, व्हेरी गुड, सगळंच शोधावं लागतं, म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट, मेंटेनेबल आणि कॅपिटलाइज प्रॉफिट, म्हणजे या ठिकाणी आन्सर असेल ऑप्शन डी ऑल द अबव. गुड आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, टू फाइंड आउट फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर्स विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वायर्ड. फेअर व्हॅल्यू शोधण्यासाठी कशाची गरज असते पा, नेट ऍसेट व्हॅल्यू, यील्ड व्हॅल्यू, बोथ आर रिक्वायर्ड का नन इज रिक्वायर्ड. मित्रांनो, फेअर व्हॅल्यू शोधण्यासाठी, फेअर व्हॅल्यूचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, ते शोधण्यासाठी तुम्हाला कोणत्या कशाची आवश्यकता असते, नेट ऍसेटची का यील्ड व्हॅल्यूची का दोघांची का कशाचीच नाही. येस, व्हेरी गुड, ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर, बोथ द रिक्वायर्ड. फेअर व्हॅल्यू इज इक्वल टू डॅश डॅश. मग आता फेअर व्हॅल्यू साठी दोघांची गरज असेल तर त्याचं सूत्र काय असेल पहा, खाली सूत्र दिलेले आहेत, नेट ऍसेट व्हॅल्यू गुणिले यील्ड व्हॅल्यू का नेट ऍसेट व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू दोघांच्या बेरजेला भागिले दोन. ऍसेट रिलाइज भागिले नंबर ऑफ इक्विटी शेअर्स का कॅपिटल लायबिलिटी पेड डिवाइड बाय टू, काय आन्सर आहे. येस, मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स गिव आन्सर बी, दॅट इज नेट ऍसेट व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू डिवाइड बाय टू. गुड आन्सर. इफ द मार्केट प्राइस ऑफ शेअर्स टू बी गिवन फॉर परचेस कन्सिडरेशन ऍट द टाइम ऑफ ऍब्झॉर्प्शन, डॅश डॅश ऑफ शेअर इज टू बी डिटरमाइंड. जेव्हा मार्केट प्राइस दिलेली असते तेव्हा कोणत्या प्राइसचा विचार केला जातो, कोणत्या व्हॅल्यूचा विचार केला जातो, फेअर व्हॅल्यू, इंट्रिन्सिक व्हॅल्यू, यील्ड व्हॅल्यू का फेस व्हॅल्यू. येस, व्हेरी गुड, इंट्रिन्सिक व्हॅल्यू वापरतात मित्रांनो, म्हणजे ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर असेल. इंट्रिन्सिक व्हॅल्यू शोधण्यासाठी अमाऊंट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर डिवाइड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर आपण ते सूत्र वापरत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑन शेअर रुपीज 120, यील्ड व्हॅल्यू ऑफ शेअर्स रुपीज 110, देन फेअर व्हॅल्यू इज डॅश डॅश.
मगाशी सूत्र पाहिलं आपण दोघांची बेरीज भागिले दोन, पहा ऑप्शन काय असेल, 100, 230, 125 का 115, दोघांची बेरीज भागिले दोन इज गुड आंसर हियर, ऑप्शन डी इज करेक्ट आंसर। अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो। नेक्स्ट क्वेश्चन, मेंटेनेबल प्रॉफिट इज इक्वल टू एवरेज प्रॉफिट मायनस डायलेटेड। मेंटेनेबल प्रॉफिट शोधताना एवरेज प्रॉफिट मधून काय मायनस करतात, टोटल लायबिलिटी का इंट्रिंसिक व्हॅल्यू, शेअर कॅपिटल का ट्रान्सफर टू रिझर्व। मेंटेनेबल प्रॉफिटला मायनस करतात ट्रान्सफर टू रिझर्व, म्हणजे ऑप्शन डी आन्सर असेल। मित्रांनो, इथे पर्सेंटेज दिलेला असतो किंवा कधी कधी 1/4, 1/5 असं फ्रॅक्शन मध्ये दिलेलं असतं, ठीक आहे। तर जो काही रिझर्व आहे त्याच्यामध्ये काहीतरी अमाऊंट ट्रान्सफर केली जाते ऍव्हरेज प्रॉफिट मधून मायनस करायची असते। ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, फ्लोटिंग ऍसेट शुड बी टेकन ऍट डॅश डॅश। फ्लोटिंग ऍसेट कशा घेतल्या जातात, फेस व्हॅल्यूला, बुक व्हॅल्यूला का मार्केट व्हॅल्यूला का ऍव्हरेज व्हॅल्यूला, फ्लोटिंग ऍसेट। येस गुड आन्सर, ऑप्शन सी मार्केट व्हॅल्यू करेक्ट आन्सर। नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज डिस्ट्रीब्युटेड इन टाइम रेशो। टाइम रेशो मध्ये काय वाटलं जातं पहा, खाली काही दिलेले असतील तुम्हाला अमाऊंट, डिस्काउंट अलाउड आहे, डिस्काउंट अर्न आहे, ऑफिस रेंट आहे, प्रिलिमिनरी एक्सपेन्स आहे। मित्रांनो, कोणते खर्च कोणत्या रेशो मध्ये चार्ज होतात यासाठी माझा एक व्हिडिओ आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल आय बटन क्लिक करा, तुम्हाला त्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन लिंक मिळेल आणि तो व्हिडिओ पहा। इथे टाइम रेशो मध्ये कोणता जातो असं म्हटलं, टाइम रेशो कोणता आहे, डिस्काउंट अलाउड तर सेल्स आहे, डिस्काउंट अर्न इथं परचेस मध्ये जाईल, ऑफिस रेंट आणि प्रिलिमिनरी। प्रिलिमिनरी नाव जरी प्री असलं तरी ते पोस्ट मध्ये जात असतं, लक्षात ठेवा। म्हणजे ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे, दॅट इज ऑफिस रेंट टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो, ठीक आहे। नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डिस्ट्रीब्युटेड इन टाइम रेशो। पावरती विचारलं कोणता डिस्ट्रीब्यूट होतो, आता विचारलं कोणता नाही होत। पाहूया, सॅलरी टू स्टाफ हा टाइम मध्येच जातो, इंटरेस्ट ऑन बँक लोन, ऍडव्हर्टाइजमेंट अँड पब्लिसिटी, डिप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट, या चार पैकी कोणता खर्च टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट नाही होत असं विचारलंय। येस गुड आन्सर, ऑप्शन सी। वाय? बिकॉज ऍडव्हर्टाइजमेंट आर ऑलवेज डिस्ट्रीब्युटेड ऑन द बेसिस ऑफ सेल्स। कोणत्या रेशोवर जातात, सेल्स मध्ये। गुड आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट। खाली काय आहे त्यापैकी कोणतं करेक्ट आहे पहा, जनरल एक्सपेन्स सेल्स रेशो, प्रिलिमिनरी एक्सपेन्स पोस्ट पीरियड, इंटरेस्ट ऑन कॅपिटल टाइम रेशो, इलेक्ट्रिसिटी चार्जेस सेल्स रेशो। इलेक्ट्रिसिटी चार्जेस कॉन्स्टंट असतात म्हणजे टाइम मध्ये जातील, इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे तर फ्री मध्ये जात, जनरल एक्सपेन्स हा तर टाइम मध्ये जातो, प्रिलिमिनरी एक्सपेन्स नाव जरी फ्री असलं तरी ते पोस्ट मध्ये जातात, म्हणजे कोणतं करेक्ट आहे। गुड आन्सर, ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर हियर, प्रिलिमिनरी एक्सपेन्स पोस्ट पीरियड। नेक्स्ट क्वेश्चन, विनायक इंडस्ट्री लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1st August 2018 टू एक्वायर्ड रनिंग बिझनेस फ्रॉम 1st April 2018, पे अँड एल अकाउंट इज गिव्हन फॉर द इयर एंडेड 31st March 2019, ओके, व्हॉट इज टाइम रेशो। टाइम रेशो काय आहे ते विचारलंय। मित्रांनो, वर्ष सुरू झालं आहे 31 एप्रिलला आणि संपण्याची तारीख आहे 31 मार्च 2019, म्हणजे सुरू झालं 1 एप्रिल 2018, ओके। बिझनेस परचेस केला, इनकॉर्पोरेशन झालेला आहे 1 ऑगस्टला, परचेस केला 1 एप्रिलला, मग जेव्हा परचेस केला तेव्हापासून इनकॉर्पोरेशन पर्यंत म्हणजे एप्रिल, मे, जून आणि जुलै, 4 महिने झाले, 4 महिने इन प्री मध्ये, 8 महिने जातील पोस्ट मध्ये, ओके। 4 महिने आणि 8 महिने त्याचा काय रेशो असेल, 2:1, 1:3 इक्वल का 1:2, प्री पिरियड मध्ये 4 महिने, पोस्ट पिरियड मध्ये 8 महिने। गुड आन्सर, ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर, दॅट इज 1:2। नेक्स्ट क्वेश्चन,
विच ऑफ द एक्सपेन्सेस प्री मध्ये जातो का नाही, पोस्ट मध्ये जातो, डिप्रिसिएशन टाइम रेशो मध्ये जातं, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स आणि इंटरेस्ट. कॅपिटल. मित्रांनो, या चार पैकी कोणता एक्सपेन्स प्री मध्ये जातो? फक्त प्री पिरियड मध्ये चार्ज होतो, पोस्ट पिरियड मध्ये झिरो नील लिहिलं जातं. येस, गुड आन्सर, ऑप्शन डी, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. गुड. डॅश डॅश इज अ टर्म विच डिनोट द कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय ओनर्स ऑफ द कंपनी. ऑप्शन पाहूया, डिबेंचर, प्रेफरन्स कॅपिटल, इक्विटी कॅपिटल, का नन ऑफ द अबव. अशी कोणती टर्म आहे जे कंपनीच्या मालकांचं कॅपिटल दर्शवतं? इट्स व्हेरी गुड. शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल म्हणजे कोणतं कॅपिटल? इथे इक्विटी कॅपिटल म्हणजे ऑप्शन सी असा आन्सर असेल. इट्स गुड आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, कॅपिटल इज प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट डिवाइड बाय डॅश डॅश. कॅपिटलाइज प्रॉफिट म्हणजे काय? पहा, ऑप्शन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, प्रेफरन्स डिव्हिडंड, कट परसेंटेज ऑफ ट्रान्सफर टू रिझर्व. कॅपिटलाइज प्रॉफिट, प्रॉफिट भागिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजे ऑप्शन बी करेक्ट आन्सर असेल. येस. नेक्स्ट क्वेश्चन, यील्ड व्हॅल्यू शोधण्यासाठी कॅपिटलाइज प्रॉफिट काढला जातो. ठीक आहे, डॅश डॅश इज नथिंग बट डिटरमायनेशन ऑफ प्राइस ऑफ शेअर्स. ऑप्शन कॅल्क्युलेशन ऑफ शेअर, व्हॅल्युएशन ऑफ शेअर, यील्ड व्हॅल्यू का फिक्सेशन ऑफ शेअर्स. नथिंग बट डिटरमायनेशन ऑफ प्राइस ऑफ शेअर्स. येस, गुड आन्सर. आपल्या टॉपिकचंच नाव आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर, म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर हियर. गुड आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, टू फाइंड आउट अमाउंट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर्स डॅश डॅश इज डिडक्टेड. अमाउंट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर साठी काय डिडक्ट केलं जातं असा प्रश्न आहे. सेंट्री एसेट वजा करतात का सेंट्री लायबिलिटीज वजा करतात, जनरल रिझर्व किंवा प्रॉफिट अँड लॉस, यापैकी काय मायनस केलं जातं? येस, सेंट्री लायबिलिटीज मायनस केले जातात. एसेट रिलाइज मायनस लायबिलिटीज, त्यामध्ये प्रेफरन्स कॅपिटल सुद्धा वजा केलं जातं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, म्हणजे इथे ऑप्शन बी सेंट्रल लायबिलिटीज असा आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय डॅश डॅश. ऍव्हरेज प्रॉफिट काढण्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, टोटल प्रॉफिट भागिले काय, नंबर ऑफ शेअर्स, टोटल ऍसेट, नंबर ऑफ डिबेंचर, का नंबर ऑफ इयर्स. अतिशय सोपा प्रश्न आहे. ऍव्हरेज काढण्यासाठी टोटल प्रॉफिट, जेवढ्या वर्षाचे प्रॉफिट आहे भागिले तेवढे वर्ष, म्हणजे नंबर ऑफ इयर्स, ऑप्शन डी हे आन्सर असेल. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा फोन करू शकता. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केलेला असेल तर तसाच असू द्या. परीक्षेपर्यंत दररोज तुमचा लाईव्ह व्हिडिओ असेल, हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एग्जाम.